बातमी आहे आशिष शेलारांची। भाजपचे 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत असं शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे, पण ही चर्चा भाजपनं स्पष्ट शब्दात फेटाळून लावली। भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच स्थिरता नसून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच भीतीतून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत असा पलटवार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे। काँग्रेसमधली अस्वस्थता, राष्ट्रवादी काँग्रेसमधली अस्वस्थता, शिवसेना अपक्षांमधली अस्वस्थता, ही आता अस्वस्थता या तिघाडीची बंडाचं स्वरूप घेतं की काय असं जाणवायला लागल्यावर आपल्या स्वपक्षातील किंवा अपक्षांचं बंड, प्रस्तावित बंड थांबवण्यासाठी अन्य पक्षातलेच आमदार आमच्या संपर्कात आहे अशी खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न। जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही, जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही, जे स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकत नाही, त्यांनी अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलणं हे सरासर त्यांच्या दुर्बळतेचं लक्षण आहे। आणि म्हणून कोणीही आमदार व खासदार आमचा कोणाच्या संपर्कात नाही, किंबहुना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं सत्ता संघर्षाचं जेव्हा नाट्य या राज्यात हे तिन्ही पक्ष घालत होते त्यावेळेला स्वतःचे आमदार वाचवण्यासाठी कोण जयपूरला, कोण उदयपूरला, कोणी बँगलोरला, कोणी गोव्याला अशा ठिकाणी पळत होते। आणि म्हणून जे स्वतःच्या आमदारांना डांबून ठेवत होते त्या पक्षाने अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलू नये।